कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवार दिनांक 30 जानेवारीला होत असून या निवडणुकीच्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणी संदर्भात पनवेल तालुक्यातील 5 शाळांना पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी SR मोहिते यांनी आज नोटीस बजावून कारवाईचे निर्देश दिले आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस आणि दुबार नावे असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्या अनुषंगाने बोगस मतदार नोंदणी करणाऱ्या पनवेल तालुक्यातील 5 विद्यालयांना पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी SR मोहिते यांनी नोटीस बजावली आहे. परिपूर्ण मतदार नोंदणी अर्ज आणि विहित नमुन्यातील योग्य प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य संस्था प्रमुख यांची होती. मात्र ही जबाबदारी या 5 विद्यालयांनी योग्यरित्या पार पाडली नसल्याने त्या संदर्भातील तक्रार कोकण विभागीय आयुक्त तसेच रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर झाल्या होत्या. त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार निवडणुकीच्या कालावधीत निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी 5 शाळांना गटशिक्षण अधिकारी यांनी नोटीस बजावली असून कारवाईचे निर्देश दिले आहेत. शिक्षकांवर कारवाई होणे हे दुर्दैवी आहे. मात्र शिक्षकांच्या नावाने बोगस मतदान होणे हे अत्यंत चुकीचे आणि लोकशाहीला हानिकारक आहे. त्यामुळे बोगस पद्धतीने कुणीही मतदान करू नये. अन्यथा बोगस मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात माझे सहकारी काम करतील अशी प्रतिक्रिया उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.